पण यातलं शिवसेना उभी राहिली नाही. शिवसेना आज एक टिकून आहे गेल्या 50-55 वर्षामध्ये, अनेक जण सोडून गेले, पण शिवसेनेची बस कधी रिकामी राहिली नाही. कुठून उतरले काय माझं लोक काढतात बस कोण असते आपली बस कोण? एखादा स्टॉपला गाडी थांबली, पुढे 50 उतरले, मागून 100 चढतात. हाऊसफुल आपला सिनेमा शिवसेनेचा हाऊसफुल दिवार. सांगायचा जाऊन करताना काय ते पाटणच पापाच पित्तर कोण चंबू काय अरे शिवसेना नसती तर तुझ्या घराणाला मंत्रीपद मिळाल असत का? 37 वर्षांनी तुम्हाला मंत्रीपद मिळालं तुमच्या कुटुंबाला तुमच्या घराणाला. बाळासाहेब देसाई असं मोठं नाव या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होऊन गेलं, ज्याने या राज्याचं नेतृत्व केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरेंबरोबर मराठी माणसाचा स्वाभिमान राहावा वाढावा यासाठी शिवसेनेला ताकद देण्याचं काम त्या काळामध्ये बाळासाहेब देसाईने सुद्धा केलं हे आम्ही विसरणार नाही. कारण मुंबई आपली राजधानी, याची जेव्हा लचके तोडण्याचं काम चालू होत, मुंबई तोडण्याचं काम चालू होत, त्यातून शिवसेना निर्माण केली बाळासाहेबांनी मुंबई वाचवण्यासाठी. तेव्हा बाळासाहेब देसाई असतील, यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, या भागातल्या सगळ्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी हे ठरवलं की ते शिवसेना वाढली पाहिजे, शिवसेना राहिली पाहिजे, तरच मुंबई टिकेल, तर मराठी माणूस. आमच्या पाठीमध्ये खंडीर खूप असतात, त्यांना काय वाटलं शिवसेना संपणार आहे, तुमचे 100 बाप आले पाहिजे शिवसेना. असं जसं तुरुंगात गेलो आणि त्याच क्षमतेनं परत बाहेर पडलो, तुरुंगात राहणं ही काय चांगली गोष्ट नाही. पण शेवटी ज्या पक्षानं मला गेल्या 50 वर्षात प्रत्येक गोष्ट दिली, त्या पक्षाने मला मान सन्मान प्रतिष्ठा ओळख दिली, त्या पक्षासाठी जर मला 2-4 महिने तुरुंगात राहावं लागलं तर मी उपकार करत नाही, गैरवाणी करत नाही. जे पळून गेले त्यांची इतिहासात नोंद होईल गद्दार अभिमान म्हणून. आणि आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांना तो शिक्का लावून समाजात जगता आणि फिरता आज ही शिवसेना उभी आहे की तुमच्यासारख्या निष्ठावंतांमुळे उभी आहे. आणि जोपर्यंत निष्ठेचा महासागर असा उसळतोय पेटतोय तोपर्यंत भारतीय जनता पक्षानं अशा किती विंध्यांना पडावं शिवसेनेचा बालही पाकावत नाही. आज आपल्याकडे चिन्ह नाही, आज आपल्याकडे शिवसेनेचं नाव नाही, कायद्याला म्हणतोय तरी आपण या मोठ्या इतक्या मोठ्या संख्येने जमलेला. विचार करा शिवसेना की जादू बाळासाहेब ठाकरे नावात जादू आहे, शिवसेना नावात मी सांगलीतून येताना विचारा मला थांबलो आपण होता लक्ष्मणराव, मी मला आश्चर्य वाटलं विचारचे आमदार सुद्धा बेमान निघाले काय कोणत्या त्या बार्बर शॉप बाबा नाही त्याची पण बाबरी पडणार. अरे बाप रे, ही गर्दी बघून मी आश्चर्यचकित झालो की लोक कुठून आले एवढे, हजारोच्या संख्येने लोक तिकडे जमले विट्या. आणि म्हणून मला इथे यायला उशीर झाला. जिथे जाई तिकडे फक्त एकच घोषणा एकच गर्जना आहे, यांना गाळायचं, यांना कायमचं गाळायचं. काल आम्ही महालक्ष्मी मंदिरात गेलो सकाळी कोल्हापूरला, आतमध्ये प्रवेश करताना सुद्धा
त्या गाभाऱ्यात जाईपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले भक्त फक्त आम्हाला इतकं सांगत होते साहेब सोडायचं नाही त्यांना. आणि नंतर देवा दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो होते. वृद्ध 80 वर्षाचे वृद्ध आमची माऊली उभी होती. आम्हाला बघून ते धकाधक बघायला लागली. आम्ही तिकडे विचारा म्हणलो काय झालं. गद्दारांना सोडू नका या भावनायक महाराष्ट्राचा हा उद्रेक आहे. हा संताप आहे महाराष्ट्र. चीड आहे महाराष्ट्र. शिवसेनेविषयी अनेकांचे मतभेद असू शकतील. प्रत्येक गोष्ट आमची कुणाला पटत असेलच असं नाही. पण काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असतील, कम्युनिस्ट पार्टी असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, कोणी असेल या महाराष्ट्रात, त्या सगळ्यांचं एकमत आहे. जर शिवसेना नसेल तर मुंबई महाराष्ट्रात राहणार नाही. आणि मराठी म्हणून शिवसेना ही राहायलाच पाहिजे, वाढायलाच पाहिजे आणि शिवसेनेचा अंकुश असायलाच पाहिजे. आणि तोच अंकुश मराठी माणसाचा महाराष्ट्रात आणि मुंबईवरचा मोदी शहाणा नको आहे. त्याला मुंबई आपल्यापासून तोडायची, त्यांना महाराष्ट्राचे लचके तोडायचे. आणि म्हणून त्यांनी हा शिवसेनेवर हा हल्ला केला. हा हल्ला महाराष्ट्रावरचा हल्ला, हा शिवसेनेवरचा हल्ला, हा साताऱ्यावरचा हल्ला आहे, सांगलीवरचा, कोल्हापूरचा, कोकणावरचा. त्यांना महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचे. ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश काळात जशी होती, ते आले आणि लुटून गेले, तशी ईस्ट इंडिया कंपनी दिल्लीमध्ये बसली आहे. गुजरात जी गुजरात करून दिल्लीला जाऊन बसली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मुंबई लुटून पुढे न्यायचे. धन्यवाद. अजून जर काय नाही, गुजरातचा बाप हा साहेब काय कोण आहे, मराठाच आहे. म्हाताऱ्यांनी पोरं हुशार आहे. अरे महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले या मंत्रानं चालणारा महाराष्ट्र आणि देश आहे. संयुक्त महाराष्ट्राचं आपण आठवण करून दिली लढ्याची. प्रत्येक मराठी माणसाला लक्षात ठेवा, मुंबई आपलीच पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जी मशाल पेटली होती लढ्याची क्रांतीची, त्या क्रांतीचं गीत होतं हे महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले. खरा वीरवैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार तो भारताचा. महाराष्ट्राने या देशाला कायम कवच कुंडल दिलेली आहे. ती कवच कुंडल हिसकावून घेऊन महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम देश विकला अडाणी अंबानीला, वेच दिया. दोघे विकतायत, दोघे खरेदी करतायत असं. आणि एकाने तर पूर्ण डुबवून टाकलेलं आहे. काय तुमची एलआयसीची एलआयसी जीवन विमा इन्शुरन्स कंपनी आपली एलआयसी जनतेची 50,000 कोटी त्या अडाणीला दिले. अडाणी डुबवून टाकले मोदीने. मग एलआयसी स्टेट बँक ऑफ इंडिया जनतेचा पैसा 28,000 कोटी देऊन टाकला अडाणीला, उडवून टाकले अडाणीने पोस्टाचे डिपॉझिट सगळं. तुम्हाला पेन्शन पण मिळणार नाही कोणाला. पंजाब नॅशनल बँक, राष्ट्रीय बँक 33,000 कोटी दिले अडाणीला, भरून टाकले. या देशाची जी लूट चाललेली आहे ती लूट सुद्धा आता आपल्याला थांबवण्याची गरज. महाराष्ट्रातला सगळा उद्योग, महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य होत, देशात पहिला क्रमांकाचं राज्य होतं उद्योगांमुळे. पण आज हे लोक मोदी आणि शहा महाराष्ट्रामधला उद्योग तर बाहेर घेऊन जातातच आहेत धमक्यातून उद्योगपतींना. आणि महाराष्ट्रात नवीन उद्योग घेऊन येत नाही म्हणजे महाराष्ट्राच्या पौराणिक काम बेरोजगार राहायचं, उपाशी मारायचं, भीक मागायची,
आणि या विरुद्ध शिवसेना आवाज उठवेल, रस्त्यावर उतरेल, जा विचारेल, प्रसंगी छातीवर गोळ्या झेलेल आणि महाराष्ट्र वाचवेल, मराठी माणसाला वाचवेल म्हणून शिवसेना खतम करायची हे कारस्थान। पण तुम्ही किती कारस्थान करा, शिवसेना ही पुन्हा पुन्हा जन्म घेईल, पुन्हा पुन्हा होते। कागदावर नाव आणि चिन्ह गेलं म्हणून शिवसेनेचं काय म्हणतो, इतका मोठा ब्रँड आहे आमचा बाळासाहेब ठाकरे बाबाशी म्हटले आणि देशाकडे जगाकडे ब्रँडलाच महत्व आहे ठाकरेंना सांगायला। ठाकरे नावाच्या भोवती संपूर्ण राजकारण गेले 50 वर्ष चाललं, यापूर्वी चालले पण यापुढे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे, प्रत्येक निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि ते चिन्ह आपल्या समोर येईल, ते चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायचं। लक्ष्मण हाके यांनी बरोबर सांगितलं, अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला मशाल चिन्ह मिळालं, 15 मिनिटांमध्ये महाराष्ट्रात चिन्ह पोहोचलं आपलं मशाल। काल कसब्यामध्ये काय झालं, भारतीय जनता पक्षाचा काय टांगा पलटी घोडे फरार, कसब्यामध्ये भारतीय जनता पक्ष 35 वर्षाने पराभूत झाला जवळजवळ, त्याच्या आधी पण पंटी पिंटी कशाची त्यांची केव्हा ओरिजिनल शिवसेना संती होती म्हणून आपल्यामुळे जिंकत होते, हे डुप्लिकेटची मतं असली तर जिंकले असतात काही नाही, चिंचवड सुद्धा हरले असते, आपला गडबड झाली पण आता होणार नाही। धन्यवाद। अजून जर काय नाही, गुजरातचा बाप हा साहेब काय कोण आहे, मराठाच आहे, म्हाताऱ्यातली पोरं हुशार आहे। अरे महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले या मंत्रानं चालणारा महाराष्ट्र आणि देश आहे लक्षात। संयुक्त महाराष्ट्राचं आपण आठवण करून दिली लढ्याची, प्रत्येक मराठी माणसानं लक्षात ठेवून मुंबई आपलीच पाहिजे। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जी मशाल पेटली होती लढ्याची क्रांतीची, त्या क्रांतीचं गीत होतं आहे महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडाने चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार तू भारताचा, महाराष्ट्र या देशाला कायम कवच कुंडल दिलेली आहे, ती कवच कुंडल हिसकावून घेऊन महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम देश विकला अडाणी अंबानीला, भेट दिया दोघे विकतायत दोघे खरेदी करतायत असं, आणि एकानं तर पूर्ण डुबवून टाकलेलं आहे। काय तुमची एलआयसीचे एलआयसी जीवन विमा इन्शुरन्स कंपनी आपली एलआयसी जनतेची 50,000 कोटी त्या अडाणीला दिले, अडाणी डुबवून टाकले मोदीने। एलआयसी स्टेट बँक ऑफ इंडिया जनतेचा पैसा 28,000 कोटी देऊन टाकला अडाणीला, उडवून टाकली अडाणीने पोस्टाचे डिपॉझिट सगळं, तुम्हाला पेन्शन पण मिळणार नाही कोणाला। पंजाब नॅशनल बँक राष्ट्रीय बँक 33,000 कोटी दिले अडाणीला, उडवून टाकले। या देशाची जी लूट चाललेली आहे ती लूट सुद्धा आता आपल्याला थांबवण्याची गरज आहे। महाराष्ट्रातला सगळा उद्योग, महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य होत, देशात पहिला क्रमांकाचं राज्य होतं उद्योगांमुळे, पण आज हे लोक मोदी आणि शहा महाराष्ट्रामधला उद्योग तर बाहेर घेऊन जातातच आहेत धमक्यातून उद्योगपतींना, आणि महाराष्ट्रात नवीन उद्योग घेऊन येत नाही, म्हणजे महाराष्ट्राच्या पौराणिक काम बेरोजगार राहायचं,
उपाशी मारायचं, भीक मागायची. आणि या विरुद्ध शिवसेना आवाज उठवेल, रस्त्यावर उतरेल, जा विचारे, प्रसंगी छातीवर गोळ्या झेलेल आणि महाराष्ट्र वाचवेल, मराठी माणसाला वाचवेल म्हणून शिवसेना खतम करायची हे कारस्थान. पण तुम्ही किती कारस्थान करा. शिवसेना ही पुन्हा पुन्हा जन्म घेईल, पुन्हा पुन्हा होते. कागदावर नाव आणि चिन्ह गेलं म्हणून शिवसेनेचं काय मत. इतका मोठा ब्रँड आहे आमचा बाळासाहेब ठाकरे बाबाशी म्हटले आणि देशाकडे जगामध्ये ब्रँडलाच महत्व आहे. ठाकरेंना सांगायला ठाकरे नावाच्या भोवती संपूर्ण राजकारण म्हणजे 50 वर्ष चाललं यापूर्वीच आहे. यापुढे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे, प्रत्येक येती निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि ते चिन्ह आपल्या समोर येईल, ते चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायचं. लक्ष्मण हस्के यांनी बरोबर सांगितलं, अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला मशाल चिन्ह मिळाले. 15 मिनिटांमध्ये महाराष्ट्रात चिन्ह पोहोचलं आपलं मशाल. काल कसब्यामध्ये काय झालं, भारतीय जनता पक्षाचा काय टांगा पलटी घोडे फरार. कसब्यामध्ये भारतीय जनता पक्ष 35 वर्षाने पराभूत झाला जवळजवळ, 27 त्याच्या आधी पण पंटी पिंटी त्याच्याशी त्यांनी केला. शिवसेना संती होती म्हणून आपल्यामुळे जिंकत होते. हे डुप्लिकेटची मतं असली तर जिंकले असतात काही नाही. चिंचवड सुद्धा हरले असते, आपला गडबड झाली. पण आता होणार नाही. मी हसत हसत तुरुंगात गेलो आणि त्या क्षमतेनं परत बाहेर पडलो. तुरुंगात राहणं ही काय चांगली गोष्ट नाही, पण शेवटी ज्या पक्षानं मला गेल्या 50 वर्षात प्रत्येक गोष्ट दिली, ज्या पक्षानं मला मान सन्मान प्रतिष्ठा ओळख दिली, त्या पक्षासाठी जर मला 2-4 महिने तुरुंगात राहावं लागलं तर मी उपकार करत नाही, निर्वाही करत नाही. जे पळून गेले त्यांची इतिहासात नोंद होईल गद्दारिमान म्हणून. आणि आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांना तो शिक्का लावून समाजात जगता आणि फिरता आपण नसतो. आज हे शिवसेना उभी आहे ती तुमच्यासारख्या निष्ठावंतांमुळे उभी आहे. आणि जोपर्यंत निष्ठेचा महासागर असा उसळतोय पेटतोय तोपर्यंत भारतीय जनता पक्षानं अशा किती बिंध्यांना पडावं शिवसेनेचा बालही पाकावं नाही. आज आपल्याकडे चिन्ह नाही, आज आपल्याकडे शिवसेनेचं नाव नाही, कायद्याला म्हणतोय तरी आपण या मोठ्या इतक्या मोठ्या संख्येने जमलेला. विचार करा, शिवसेना ती जादू बाळासाहेब ठाकरे नावात जादू आहे, शिवसेना नावात जादू. मी सांगलीतून येताना विचारा मला थांबलो आपण होता लक्ष्मण, हे मला आश्चर्य वाटलं. विचारचे आमदार सुद्धा बेमान निघाले. काय कोणत्या त्या बार्बर शॉप बाबा नाही, त्याची पण बाबरी पडणार. अरे बाप रे, ही गर्दी बघून मी आश्चर्यचकित झालो की लोक कुठून आले. हजारोच्या संख्येनं लोक तिकडे जमले विट्या आणि म्हणून मला इथे यायला उशीर. जिथे जाई तिकडे फक्त एकच घोषणा एकच गर्जन आहे, यांना गाळायचं, यांना कायमचं गाळायचं. काल आम्ही महालक्ष्मी मंदिरात गेलो सकाळी कोल्हापूरला, आतमध्ये प्रवेश करताना सुद्धा त्या गाभाऱ्यात जाईपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले भक्त फक्त आम्हाला इतकं सांगत होते, साहेब सोडायचं नाही त्यांना. आणि नंतर देवा दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो होते. वृद्ध 80 वर्षाचे वृद्ध आमची माऊली होती, आम्हाला बघून ते धकाडसा बघायला लागली.
आयोगाकडे विचारा म्हणलो काय झालं गद्दारांना सोडू नका या भावना आहेत महाराष्ट्र या भावना आहेत महाराष्ट्र हा उद्रेक काय हा संताप आहे चीड आहे महाराज शिवसेनेविषयी अनेकांचे मतभेद असू शकतील प्रत्येक गोष्ट आमची कुणाला पटत असूनच असं नाही पण काँग्रेस असेल राष्ट्रवादी असतील कम्युनिस्ट पार्टी असेल वंचित बहुजन आघाडी असेल कोणी असेल या महाराष्ट्रात त्या सगळ्यांचं एकमत आहे जर शिवसेना नसेल तर मुंबई महाराष्ट्रात राहणार नाही आणि मराठी म्हणून शिवसेना ही राहायलाच पाहिजे वाढायलाच पाहिजे आणि शिवसेनेचा अंकुश असायलाच पाहिजे आणि तोच अंकुश मराठी माणसाचा महाराष्ट्रात आणि मुंबईवरचा मोदी शहाणा नको आहे त्यांना मुंबई आपल्यापासून तोडायचे त्यांना महाराष्ट्राचे लचके तोडायचे आणि म्हणून त्यांनी हा शिवसेनेवर हा हल्ला केला हा हल्ला महाराष्ट्रावरचा हा शिवसेनेवरचा हल्ला हा साताऱ्यावरचा हल्ला आहे सांगलीवरचा कोल्हापूरचा कोकणावरचा त्यांना महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचे ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश काळात जशी होती ते आले आणि लुटून गेले तशी ईस्ट इंडिया कंपनी दिल्लीमध्ये बसली आहे गुजरात जी गुजरात करून दिल्लीला जाऊन बसली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मुंबई लुटून पुढे न्यायचे मोदी आणि अमित शहाने ओळखला नाही हा महाराष्ट्र कधी वाकत नाही झुकत नाही लक्षात घ्या मराठीमध्ये एक म्हण आहे मोडेल पण वाकणार नाही पण आम्ही म्हणतो मरू पण वाकणार नाही काय ते निवडणूक आहे तो सुद्धा बेकायदेशीर ठेवला जा सर्वोच्च न्यायालय बेकायदेशीर आहे आता तीन लोकांची एक कमिटी नेमली निवडणूक आयोग कसा असणार आहे ठरवण्यासाठी या निवडणूक आयोगाला अधिकारच नाही या निर्णय घेण्याचा म्हणत कसा 2024 ला या ज्यांनी निर्णय दिलाय त्या चुना आयोगाला चुना नाही म्हणत बसा लावला तर बघा बीजेपी महाराष्ट्रामध्ये मी पुन्हा सांगतो दिल्लीच आणि महाराष्ट्रामध्ये भगव्याचंच राज्य आहे मला मगाशी सांगत होते त्या सरकारच्या इकडल्या आमदारांविषयी भारतीय जनता पक्ष हे कधी झाले हिंदुत्ववादी आम्हाला आदर आहे तुम्ही छत्रपतींच्या वंशज आहात वारसदार आहात पण तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर आणि प्रेरित नाही पंतांचे चेले कुठले पंत नक्की पूर्वी छत्रपती केशवांना नेमत होते आता पंत नेमणुका करायला लागेल साताऱ्यात हे काय महाराष्ट्राला मान्य आहे अजिबात ही स्वाभिमानांची गादी आहे इकडल्या प्रताप सिंग महाराजांनी स्वाभिमानासाठी जो त्याग केलेला आहे ब्रिटिशांसमोर झुकलेला आहे प्रताप सिंग महाराज इतिहास आणि हे त्यांचे वंशज जे आहेत आपले सगळे त्यांनी जी तडजोड केली भारतीय जनता पक्षाकडे ती इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाजलेला असा ज्वलंत अशा इतिहासाला कदाचित मानावा पण त्यांचं राजकारण सातारानं मुंबईतल्या शिवसेनेला भरपूर दिले इकडला कष्टकरी समाज विशेषतः सगळा पाटण वगैरे भागातला कष्टकरी समाज आमच्या अण्णासाहेब पाटील
बाळासाहेब ठाकरेंचे विरुद्ध होत होते अण्णासाहेब पाटील. हे सगळा समाज जो आहे मुंबईतला या भागातला हा ठामपणे शिवसेनेच्या मागे पडाय राहिला ना. मी कुठे म्हणतो सोडला राहिला राहणार. आणि तो समाज या गद्दारांना सातारा आणि पाटणला बुडवणार. त्यांना शिवसेने तर पाणी अजून माहित नाही. मी इथे यासाठी आलो खास पश्चिम महाराष्ट्र विभाग आणि सातारा यासाठी निवडलो. हे मी सांगायला आलो आपल्याला की आपण सगळे ज्या एका निर्धाराने निष्ठेनं आजही आज काय आपल्याकडे सत्ता घालवली आपण मित्रांनी घालवली आपण एक उत्तम असा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला उद्धव ठाकरे यांच्या रूपाने मिळाला होता. एक सभ्य मुख्यमंत्री एक प्रखर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री ज्याने करोना काळामध्ये अनेक वर्ष आपलं सगळ्यांचं पालन पोषण एक कुटुंब प्रमुख म्हणून केलं असा मुख्यमंत्री एका बाजूला उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेतांचे खत असे वाहत होते उपचार मिळत नव्हते आणि प्रेत गंगेत टाकली जात होती करोना काळामध्ये गुजरातच्या स्मशानाबाहेर दोन दोन दिवस अँब्युलन्सच्या रांगा लागल्या होत्या प्रेत घेऊन स्मशानात जागा मिळत नव्हती अख्ख्या देशामध्ये हाहाकार होता. अशा वेळेला माननीय उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांची काळजी आपले पालक आपले कुटुंब प्रमुख म्हणून घेत होते आणि हा संपूर्ण संकट त्यांनी ज्या प्रकारे हाताळली त्याच्यामुळे अनेक आपण सगळे आपले कुटुंब वाचले असा हा मुख्यमंत्री असे उद्धव ठाकरे आजारी पडले. त्यांची प्रकृती फारच बिघडली सगळ्यांना माहिती त्यांना आयसीयू मध्ये न्यावं लागलं अतिदक्षता विभागात न्यावं लागलं अनेकदा त्यांना हालचाल करणं अवघड होऊ लागलं. त्या संधीचा फायदा घेऊन या तुमच्या पंतान आणि या जिल्ह्यानं एकत्र येऊन जो कट रचला हा माणुसकीला काळीमा फासणारा निर्धूर आणि अमानुष आहे. आणि म्हणून इथे यासाठी आलो की म्हणून आपल्यासारख्या मर्द मराठ्यांनी मावळ्यांनी हा सूड घेतला होता. अरे महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडा न चाले या मंत्रानं चालणारा महाराष्ट्र आणि देश आहे लक्षात. संयुक्त महाराष्ट्राचं आपण आठवण करून दिली लढ्याची प्रत्येक मराठी माणसानं लक्षात ठेवा मुंबई आपलीच पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जी मशाल पेटली होती लढ्याची क्रांतीची त्या क्रांतीचं गीत होत आहे महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडाने चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार तू भारताचा महाराष्ट्राने या देशाला कायम कवच कुंडल दिलेली आहे. ती कवच कुंडल हिसकावून घेऊन महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम देश विकला राणी अंबानीला भेज दिया दोघे विकताय दोघे खरेदी करताय असं आणि एकाने तर पूर्ण डुबवून टाकलेलं आहे. काय तुमची एलआयसीची एलआयसी जीवन विमा इन्शुरन्स कंपनी आपली एलआयसी जनतेची 50,000 कोटी ते अडाणीला दिले अडाणीने डुबवून टाकले मोदीने एलआयसी स्टेट बँक ऑफ इंडिया जनतेचा पैसा 28,000 कोटी देऊन टाकला अडाणीला उडवून टाकले अडाणीने सगळं तुम्हाला पेन्शन पण मिळणार नाही कोणाला
पंजाब नॅशनल बँक, राष्ट्रीय बँक 33,000 कोटी दिले आरामीला, भरून टाकले. या देशाची जी लूट चाललेली आहे ती लूट सुद्धा आता आपल्याला थांबवण्याची गरज. महाराष्ट्रातला सगळा उद्योग, महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य होत, देशात पहिला क्रमांकाचं राज्य होतं उद्योगांमुळे. पण आज हे लोक मोदी आणि शहा महाराष्ट्रामधला उद्योग तर बाहेर घेऊन जातातच आहेत, धमक्यातून उद्योगपतींना, आणि महाराष्ट्रात नवीन उद्योग घेऊन येत नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या कोराने काम बेरोजगार राहायचं, उपाशी मारायचं, भीक मागायची. आणि या विरुद्ध शिवसेना आवाज उठवेल, रस्त्यावर उतरेल, जा विचारेल, प्रसंगी छातीवर गोळ्या झेलेल, आणि महाराष्ट्र वाचवेल, मराठी माणसाला वाचवेल म्हणून शिवसेना खतम करायची हे कारस्थान. पण तुम्ही किती कारस्थान करा. शिवसेना ही पुन्हा पुन्हा जन्म घेईल, पुन्हा पुन्हा होते. कागदावर नाव आणि चिन्ह गेलं म्हणून शिवसेनेचं काय म्हणतो. इतका मोठा ब्रँड आहे आमचा बाळासाहेब ठाकरे बाबाशी म्हटले, आणि देशाकडे जगामध्ये ब्रँडलाच महत्व आहे हा सरकारला सांगायला. ठाकरे नावाच्या भोवती संपूर्ण राजकारण गेले 50 वर्ष चाललं, यापुढे चालेल. पण यापुढे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे, प्रत्येक येती निवडणूक आपल्याला लढायची आहे, आणि ते चिन्ह आपल्या समोर येईल ते चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायचं. लक्ष्मण हस्ते यांनी बरोबर सांगितलं, अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला मशाल चिन्ह मिळालं. 15 मिनिटांमध्ये महाराष्ट्रात चिन्ह पोहोचलं आपलं मशाल. काल कसल्यामध्ये काय झालं, भारतीय जनता पक्षाचा काय टांगा पलटी घोडे फरार. कसग्यामध्ये भारतीय जनता पक्ष 35 वर्षाने पराभूत झाला जवळजवळ, 27 त्याच्या आधी पण पंटी पिंटी कशा केली नाही केव्हा. ओरिजिनल शिवसेना संती होती म्हणून आपल्यामुळे जिंकत होते. हे डुप्लिकेटची मतं असली तर जिंकले असतात काही नाही. चिंचवड सुद्धा हरले असते, आपला गडबड झाली. पण आता होणार नाही, राहिला ना मी कुठे म्हणतो सोडला, राहिला राहणार. आणि तो समाज या गद्दारांना सातारा आणि पाटणला बुरवणार. त्यांना शिवसेनेत पाणी अजून माहित नाही. मी इथे यासाठी आलो खास, पश्चिम महाराष्ट्र विभाग आणि सातारा यासाठी निवडलो, हे मी सांगायला आलो आपल्याला की आपण सगळे ज्या एका निर्धाराने निष्ठेनं आजही आज काय आपल्याकडे सत्ता घालवली आपण, म्हणजे त्यांनी घालवली आपण एक उत्तम असा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला उद्धव ठाकरे यांच्या रूपाने मिळाला होता, एक सभ्य मुख्यमंत्री, एक प्रखर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री, ज्याने कोरोना काळामध्ये अनेक वर्ष आपल्या सगळ्यांचं पालन पोषण एक कुटुंब प्रमुख म्हणून केलं असा मुख्यमंत्री. एका बाजूला उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेतांचे खत असे वाहत होते, उपचार मिळत नव्हते, आणि प्रयत्न गंगेत टाकली जात होती कोरोना काळामध्ये. गुजरातच्या स्मशानाबाहेर 2-2 दिवस अँब्युलन्सच्या रांगा लागल्या होत्या, प्रयत्न घेऊन स्मशानात जागा मिळत नव्हती. अख्ख्या देशामध्ये हाकार होता. अशा वेळेला माननीय उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांची काळजी, आपले पालक, आपले कुटुंब प्रमुख म्हणून घेत होते, आणि हा संपूर्ण संकट त्यांनी ज्या सगळ्या हाताळले त्याच्यामुळे अनेक आपण सगळे आपले कुटुंब वाचले. असा हा मुख्यमंत्री असे उद्धव ठाकरे आजारी पडले. त्यांची प्रकृती फारच बिघडली सगळ्यांना माहिती, त्यांना आयसीयू मध्ये न्यावं लागलं, अतिदक्षता विभागात न्यावं लागलं.
हजार दंड अवगण करू लागले. त्या संधीचा फायदा घेऊन या तुमच्या पंतान आणि या जिल्ह्यानं एकत्र येऊन तो कट रचला. हा माणुसकीला काळीमा फासणारा निर्धूर आणि अमानुष आहे. आणि म्हणून इथे यासाठी आलो की म्हणून आपल्यासारख्या मर्द मराठ्यांनी मावळ्यांनी हा सूड घेतला पाहिजे. हे किती आपलं चिन्ह गोठवलं पण मशाल घेतली आणि त्या मशाल चिन्हावर सुद्धा 67,000 लोकांनी मतदान केलं. फक्त 8 दिवसात 67,000 आपण दिलो. चिन्हाचा काय घेऊन बसला? ठाकरे हेच आपलं चिन्ह आहे. मग बाळासाहेब ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील. आणि आता तर महाविकास आघाडी झालेली आहे. काँग्रेस आपल्या बरोबर आहे, राष्ट्रवादी आपल्या बरोबर आहे. आपल्याला घाबरायचं काय? माझी आणि राहुल गांधींची दोस्ती आहे सगळ्या. कधी कधी आम्ही गप्पा मारतो. राहुल गांधी मला या सगळ्या ह्याच्यात अनेकदा विचारत असतात की शिवसेना इतके वर्ष इतकी संकट आली, इतके प्रसंग आले, तरी शिवसेना ठाम पडली होती. थोडक्यात तुम्ही त्याचं विश्लेषण कसं करा? मिळत बतावं आपको. हमारा एक ही मंत्र है, क्या है? हटे लेकिन हटे नहीं. मागे हटत ना आम्ही वाटत आणि मागे हटत नाही. आणि बाळासाहेबांनी सांगितलं जर तुमच्याकडे आत्मबल असेल, आत्मविश्वास असेल, तर किती संकट येऊ द्या, त्या संकटाच्या छातावर पाय धरून तुम्ही उभे राहा आणि विजयी व्हा. हे बाळासाहेबांना आणि आत्मबल आमच्याकडे. आत्मबल हा आत्मविश्वास खोक्याने विकत मिळत नाही बाबा. यासाठी वाघाचे काळजी लागते. उन्हासारखं पळून जाता येत नाही. तुमचं सगळ्यांचं काळजी वाघाचं आहे. तुम्ही खरे शिवसैनिक आहात, तुम्ही खरे मर्द आहात. आणि शिवसेना आजी चक्रव्यूहात सापडली असं कोणाला वाटत असेल तर ते मूर्ख आहे. अशा अनेक संकटातून, अशा अनेक चक्रव्यूहातून कोंडी फोडून शिवसेना बाहेर पडलेली. गेल्या 50 वर्षांमध्ये शिवसेनेने असे असंख्य भाव दिलेले आहेत. यापुढेही समोरून वार केले तर समोरून लढू आणि पाठवून नेतृत्व करणार असाल तर त्याच पद्धतीनं पाठीमागे वळून तुमचा कोथळा काढू. अशा प्रकारची शिवसेना आम्ही आहोत ना. आमचं अख्खं आयुष्य बाबूराव माने आमचे असं असंख्य. काही मिळवावर न मिळव आम्हाला परवा नाही. पण बाळासाहेब ठाकरेंनी ज्या उद्देशासाठी शिवसेना स्थापन केली ती शिवसेना आम्ही कोणाला अशी पळवून घेऊ देणार आजी वाट. धनुष्यबाण काय रावणाने पण उचलला होता, खातावर पडला ना. रावण गेला होता ना सीतेच्या स्वयंवर धनुष्य उचलायला. धनुष्यबाण एवढा मोठा राजा लंकेचा, त्याची लंका सोन्याची होती, खोक्याची नव्हती. आता खोक्याची काय झालं? तेव्हा सोन्याची लंका, आता खोक्याची लंका. पण धनुष्य छातडावर पडला, पळून गेला. तुम्हालाही पळून जावं. महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचं नाव एक गद्दार म्हणूनच लिहिलं जाईल. मी एक उदाहरण नेहमी देतो. त्या दिवाळ सिनेमामध्ये अमिताभ बच्चनच्या हातावर मेराबाप चोर आहे, मेराबाप चोर आहे. कस हे जे गद्दार त्यांची मुलं, त्यांची नातेवाई, त्यांचे भाऊ बहीण पोरं त्यांच्या कपाळावर माझा बाप चोर आहे, माझा भाऊ चोर आहे, बरं का, माझा मुलगा चोर आहे. ह्या गद्दारचा शिक्का तुम्हाला कधीच पुसता येणार नाही. आणि समोर बसलेली निष्ठावंतांची फौज ही जीवनामध्ये त्यांना
काही मिळालं नसेल, पण निष्ठावान म्हणून जगतील आणि निष्ठावान म्हणून मरतील. आणि बाळासाहेब ठाकरेंना विजयाची शिवसेना पुन्हा एकदा काय समान पुरवली हे मी सांगण्यासाठी मी हसत हसत तुरुंगात गेलो आणि त्या क्षमतेला परत बाहेर पडलो. तुरुंगात राहणं ही काय चांगली गोष्ट नाही, पण शेवटी ज्या पक्षाने मला गेल्या 50 वर्षात प्रत्येक गोष्ट दिली, ज्या पक्षाने मला मान सन्मान प्रतिष्ठा ओळख दिली, त्या पक्षासाठी जर मला 2-4 महिने तुरुंगात राहावं लागलं तर मी उपकार करत नाही, जर काही करत नाही. जे पळून गेले त्यांची इतिहासात नोंद होईल गद्दार अभिमान म्हणून. आणि आमच्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिकांना तो शिक्का लावून समाजात जगता आणि फिरता आपण नसतो. आज हे शिवसेना उभी आहे की तुमच्यासारख्या निष्ठावंतांमुळे उभी आहे. आणि तोपर्यंत निष्ठेचा मास असा उसळतोय पेटतोय तोपर्यंत भारतीय जनता पक्षानं अशा किती विधींना पडावं शिवसेनेचा बालही बाकावत नाही. आज आपल्याकडे चिन्ह नाही, आज आपल्याकडे शिवसेनेचं नाव नाही, कायद्याला म्हणतोय तरी आपण या मोठ्या इतक्या मोठ्या संख्येने जमलेला. विचार करा शिवसेना ती जादू बाळासाहेब ठाकरे नावात जादू आहे, शिवसेना नावात. मी सांगलीतून येताना विचारा मला अशी थांबलो आपण होता लक्ष्मण हे मला आश्चर्य वाटलं. विचारच्या आमदार सुद्धा बेमान निघाले त्या कोणत्या बार्बर शॉप बाबू नाही त्याची पण बाबरी पडणार. अरे बाप रे, ही गर्दी बघून मी आश्चर्यचकित झालो की लोक कुठून आले. हजारोच्या संख्येने लोक तिकडे जमले विट्या आणि म्हणून मला इथे यायला उशीर झाला. जिथे जाई तिकडे फक्त एकच घोषणा आणि एकच गर्जना आहे, यांना गाळायचं, यांना कायमचं गाळायचं. काल आम्ही महालक्ष्मी मंदिरात गेलो सकाळी कोल्हापूरला, आतमध्ये प्रवेश करताना सुद्धा त्या गाभाऱ्यात जाईपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले भक्त फक्त आम्हाला इतकं सांगत होते साहेब सोडायचं नाही त्यांना. आणि नंतर देवा दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो होते. वृद्ध 80 वर्षाचे वृद्ध आमची माऊली घेऊन त्या आम्हाला बघून ते ढसाढसा बघायला लागली. आहे तिकडे विचारा तुला काय झालं. गद्दारांना सोडू नका, या भावना आहेत महाराष्ट्राच्या. हा उद्रेक काय, हा संताप आहे महाराष्ट्र, चीड आहे महाराष्ट्र. शिवसेनेविषयी अनेकांचे मतभेद असू शकतील, प्रत्येक गोष्ट आमची कुणाला पटत असेलच असं नाही, पण काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असतील, कम्युनिस्ट पार्टी असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, कोणी असेल या महाराष्ट्रात, त्या सगळ्यांचं एकमत आहे. जर शिवसेना नसेल तर मुंबई महाराष्ट्रात राहणार नाही आणि मराठी म्हणून शिवसेना ही राहायलाच पाहिजे, वाढायलाच पाहिजे आणि शिवसेनेचा अंकुश असायलाच पाहिजे. आणि तोच अंकुश मराठी माणसाचा महाराष्ट्रात आणि मुंबईवरचा मोदी शहांना नको आहे. त्याला मुंबई आपल्यापासून तोडायची, त्याला महाराष्ट्राचे लचके तोडायचे आणि म्हणून त्यांनी हा शिवसेनेवर हा हल्ला केला. हा हल्ला महाराष्ट्रावरचा, हा शिवसेनेवरचा हल्ला, हा साताऱ्यावरचा हल्ला आहे, सांगलीवरचा, कोल्हापूरचा, कोकणावरचा. त्यांना महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचे. ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश काळात जशी होती ते आले आणि लुटून गेले, तशी ईस्ट इंडिया कंपनी दिल्लीमध्ये बसली आहे. गुजरात जी गुजरातकडून दिल्लीला जाऊन बसली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मुंबई लुटून पुढे न्यायची.